एकंदरीतच सध्याचं जे वातावरण आहे, आजचा जो निकाल आलेला आहे हैदराबाद केसच्या ह्याच्यात, परत एकदा महिलांची सुरक्षितता हा विषय वारंवार येतो. हे निमित्त झालं, पण सतत सातत्याने या केसेस येत असतात आणि एक कुठेतरी समाजामध्ये याच्याविषयीचा एक कन्सर्न वाढत असतो. तर तुम्ही कसं बघताय ॲज अ पोलीस कमिशनर याच्याकडे, आणि कसं आश्वासित कराल नाशिकमधल्या महिलांना की त्यांची सुरक्षितता कशी आहे किंवा पोलीस काय लक्ष ठेवतात? ॲक्च्युली हैदराबादच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती सगळीकडे चर्चा होत आहे. निर्भया ज्यावेळेला झालं होतं त्यावेळेलासुद्धा खूप चर्चा झाली. कायद्यामध्ये खूप बदल झाले. क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्टप्रमाणे रेपची डेफिनेशन खूप वायडन केली, डेथ पेनाल्टी डबल रेपला देण्यात आली, ॲसिड अटॅकला खूप सिरियस नेचर देण्यात आलं, मॉलेस्टेशन त्याच्यात चार भाग केले 354 अ ब क ड, बर्डन ऑफ प्रूफ शिफ्ट करण्यात आला आरोपीवरती. पूर्वी ज्यावेळेला हुंडाबळीच्या केसेस व्हायच्या त्यावेळेलासुद्धा 304 ब हा हुंडाबळीसाठी स्पेशल सेक्शन, त्यातसुद्धा बर्डन ऑफ प्रूफ शिफ्ट करण्यात आलं. डोमेस्टिक व्हायलन्ससाठी 498 ए हे आणि चार हे कायद्यामध्ये बदल करून 113, 114 ब अ ब प्रमाणे इव्हिडन्स ॲक्टमध्ये बदल करण्यात आले. तर नेहमी शासकीय स्तरावरती आमच्या पोलीस मशिनरीमध्ये अशा पद्धतीनं चेंजेस आणण्याचा प्रयत्न होतो. पण मला ॲज अ पोलीस ऑफिसर, ॲज अ फादर, ॲज सन असं वाटतं की समाजाची मानसिकता अजून त्या पद्धतीनं बदलताना दिसत नाही आहे. रिफ्लेक्शन आपण जे काही मूवीजमध्ये पाहतो, आता तर इंटरनेटवरती कुठलंच नियंत्रण नाही आहे. आता खूप मोठ्या मोठ्या नेटफ्लिक्स हॉटस्टारसारखे सिरियल्स असतात, त्याच्यावर कुठलं सेन्सॉरिंग नाही आहे. या अनुषंगानं म्हणजे रेप आता हा शब्द वापरतच नाही आपण, सेक्शुअल असॉल्ट वापरतो. रेपचं जर ओरिजिन शब्दाचं पाहिलं तर लुटिंग द प्रॉपर्टी, अशा प्रॉपर्टी म्हणून महिलेला प्रॉपर्टी समजलेलं आहे, म्हणून तो रेपचा शब्द आपण बदललेला आहे. तर बेसिकली कायद्यामध्ये आपण खूप चेंजेस केलेले आहेत, नेहमी त्याच्यावरती विचार सुरू असतो. पण मोर ओवर आपण, मला वाटतं, कुटुंबापासून सुरुवात होण्याची आवश्यकता आहे. घरात, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये होणारे संस्कार, महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन. खरं बघितलं तर बऱ्याचदा अशा व्हायलंट क्राईममधले आरोपी हे दुर्दैवानं लोअर स्टॅट ऑफ सोसायटीमधले, स्लम्समधले आढळत होतात. तर तिथं कशा पद्धतीचं वातावरण आहे? पूर्वी एक शक्ती मेलची केस झालेली होती, आपल्याला माहीत आहे की तिथं एक प्रेस फोटोग्राफर मुलीवरती अत्याचार झाला म्हणून त्याला वाचा फुटली, पण त्याच्या अगोदरसुद्धा त्याच ठिकाणी अनेकदा घटना घडलेल्या होत्या. तर ह्याला मल्टीप्रॉंग स्ट्रॅटेजीनं आपल्याला डील करण्याची आवश्यकता आहे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, पॅरेंट्स, मीडिया, ऑफकोर्स गव्हर्मेंट मशिनरी, या प्रत्येक स्तरावरती जे एकमध्ये मी किरण बेदी मॅमचं 6 P's रिस्पॉन्सिबल आहेत कसे, आणि त्याच्यावरती कशा उपाययोजना करता येतील याच्यावर आर्टिकल वाचलेलं होतं. एक तर मुलींना सुरक्षित करण्यासाठी त्यांना सेल्फ रिलायंट, सेल्फ इंडिपेंडंट आणि स्वतःच्या डिफेन्ससाठी तयार करणं. शाळा कॉलेजेसमध्ये जे विषय बोलले जात नाहीत, शिकवले जात नाहीत, गुड टच बॅड टचपासून असतील, सेल्फ डिफेन्स कसे, एस्केप टेक्निक्स असतात, ते सगळं ॲक्च्युली आपल्या एज्युकेशनल करिक्युलमचा भाग असला पाहिजे असं मला वाटतं. डेफिनेटली नाशिकमध्ये आपण 6 महिन्यापासून निर्भया पथकं सुरू केलेली आहेत, ज्याचा मुळात कन्सेप्टच असा आहे की पोलीस असताना सुरक्षित वाटणं स्वाभाविक आहे, परंतु पोलिसांच्या अनुपस्थितीत सुरक्षेचं कवच कसं तयार करता येईल, त्यासाठी हेल्पलाईन नंबर आपण दिलेले आहेत. शहरातले 500 आसपास हॉटस्पॉट ठरवलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण त्या हॉटस्पॉटला फ्रिक्वेंटली QR कोडच्या माध्यमातून चेक करण्याची सिस्टमसुद्धा सुरू केलेली आहे. हे पहा, मुलींना जर शाळा कॉलेजेसमध्ये जात असतील आणि
त्यांना कुणी त्रास देत असतील तर त्या आमच्याकडे येत नाहीत, कारण त्यांच्या मनात एक भीती असते की आपल्याला कशी ट्रीटमेंट मिळेल. त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं शाळेतनं घरी गेल्यानंतर पालकांना काय सांगायचं, पालकांना याबद्दल सांगितलं कदाचित शिक्षण बंद होऊ शकतं. तसंच कामावर जाणाऱ्या महिलांच्यासुद्धा मनात हे ॲप्रिहेन्शन असतं. त्यामुळे आपण मुलींनाच डिकॉय म्हणून पाठवत आहोत, लेडी कॉन्स्टेबल्सना, ज्या यंग फिट मुली आहेत त्यांना आपण कॉलेज स्टुडंटसारखं डिकॉय म्हणून पाठवत आहोत, जेणेकरून अशी काही रस्त्यावरची अनसेफ प्लेसेस असतील त्या ठिकाणी त्या स्वतः सर्वेलन्स करतील. व्हिडिओ कॅमेरे दिलेत त्यांना आपण छुपे, त्यात ते रेकॉर्ड पण करतायत. आणि अशा पद्धतीच्या प्रोॲक्टिव्ह स्टेपमुळे एक सेन्स ऑफ सिक्युरिटी वाढते. जे बदमाश असे एलिमेंट आहेत, इनफॅक्ट शी नावाचा कन्सेप्ट, शी सिक्युरिटी फॉर हर इज एन्श्युअर्ड, हे हैदराबाद पोलिसचाच आपण कॉपी केला जिथं ही दुर्दैवी घटना घडली. पण बेसिकली यामुळं प्रोॲक्टिव्हली पुलिस सुमोटो ॲक्शन घेत असल्यामुळं याचा खूप फरक पडला. फावल्या वेळात ज्या वेळेला काय असे प्रसंग नव्हते त्यावेळेला ते अवेअरनेसचे प्रोग्रामसुद्धा शाळा कॉलेजेसमध्ये घेतात. तर तुम्ही वारंवार असं सांगताय जिकडे तुम्ही ॲड्रेस करता मुलींना की घाबरू नका, तर हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू रेज दिस लेवल ऑफ कॉन्फिडन्स अँड मुलींना हे सांगणं की सक्षम बनून या अशा परिस्थितीला तोंड देता येऊ शकतं आणि त्याच्यासाठी मदत मिळू शकते. काय होतं त्याला बऱ्याचदा एकतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आजकाल मुली विक्टीम होताना दिसत आहेत. रेपचं स्टॅटिस्टिक्स पाहिलं म्हणजे गेल्या 5 वर्षातलं स्टॅटिस्टिक्स माझ्या वाचनात आलं, 7,500 आसपास रेप झाले, त्यातल्या विक्टिम्स 2230 या 14 ते 18 या 4 वयोगटातले आहेत. ते 4 वर्ष 14 ते 18 हे टीन एजमधलं किती व्हल्नरेबल आहे त्याच्यावरून दिसून येत आहे. कारण या पर्टिक्युलर एजमध्ये बऱ्याचदा मेंदूचा प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स डेव्हलप होत असतो, मुलांना कळत नाही आपण काय करतो आहे चुकीचं आहे बरोबर आहे. त्यामुळे त्या पर्टिक्युलर एजमध्ये त्यांना स्ट्रेंथन करणं किंवा त्यांना एज्युकेट करणं हे मला वाटतं अधिक महत्त्वाचं आहे. त्यामध्ये सगळ्यात अधिक महत्त्वाचं हे आहे की ते कुठल्या फोरमवरती बळी पडत आहे त्याचं डायग्नॉसिस करणं. समजा फेसबुकच्या माध्यमातून एखादी रिक्वेस्ट आली, त्यात फोटो असतो 22-23 वर्षाचा, तो कदाचित प्रिडेटर 50 वर्षाचा प्रिडेटर असू शकतो. त्याच्या जाळ्यात आपण गुंतायचं, किती गुंतायचं किंवा त्याच्यावर चॅट करताना कुठली खबरदारी घ्यायची, फोटो शेअर करताना मुलींनी हे बघितलं पाहिजे, त्यातनं ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडू शकतात. कारण बेसिकली मुलींना एज्युकेट करताना किंवा शाळा कॉलेजेसमध्ये त्यांना याबाबतीत अवेअरनेसचे लेक्चर्स देताना त्यांच्यातला सेल्फ प्राईड, सेल्फ रिस्पेक्ट, कारण बॉडी लँग्वेज पुढचा आरोपी ओळखत असतो आणि जे व्हल्नरेबल भक्ष्य आहे त्याच्यावरती तो म्हणजे त्याला भक्ष्याला टार्गेट करण्याचा तो प्रयत्न करतो. तर एखादी मुलगी म्हटली की माझ्या जीवाला धोका होईल आणि कॉपरेट करण्याचा निर्णय घेतला किंवा तिला जबरदस्ती, तर तिच्यावर अजून गंभीर प्रकार येऊ शकतो. तर त्या त्या वेळेला प्रसंगानुरूप त्या त्या स्पॉटपासून एस्केप कसं करता येईल, मदत कशी घेता येईल, गळून पडायचं नाही, गर्भगळीत झालं तर प्रॉब्लेम येतो. त्यामुळे स्वतःला सक्षम बनवणं, प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवणं आणि सभोवताच्या परिस्थितीवर नाही, एकतर गंभीर परिस्थितीत जाईल आपण अशी वातावरणच बघायचं नाही. हे थोडंसं मला वाटतंय सेल्फ रिस्पेक्ट, डिग्निटी, निर्भयपणे वागलं तर समोरच्यावरती त्याचा इम्पॅक्ट स्वाभाविक होत असतो. येस येस, ते आणि ते एस ओ पीज आहेत, त्याला रिहर्सल्स, सिम्युलेशन एक्सरसाइजेस महत्त्वाचे. समजा मी कराटेचं प्रशिक्षण घेतलं, मी 3 दिवसात कराटेचं प्रशिक्षण घेऊन एक चाकू धाऱ्याला मारू शकत नाही आहे, तो माझ्यावर ओव्हरपॉवर करणारच आहे, उलट माझ्या जीवाला धोका आहे. त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की मी एक प्रॉपर ट्रेनिंग घेतलं तर 6 महिन्याचं, वर्षभराचं, तर मी कॉम्बॅट करू शकतो. 3 दिवसाचं, 2 दिवसाचं मी ओव्हर कॉन्फिडंट राहिलो तर त्याचा तोटाच होऊ शकतो. त्याच्यावेळी मी 3 दिवसात तिथनं पळून कशी जाऊ शकते किंवा तिथनं एस्केप करू शकते, हे वेगवेगळे आपले सिम्युलेशनच्या माध्यमातून हे सहज शक्य. सर मगाशी तुम्ही एक विषय म्हणालात की मुलांना सुद्धा याबाबतची सेन्सिटिव्हिटी त्यांच्यामध्ये निर्माण करणं ही गरजेचं आहे. हाऊ इम्पॉर्टंट डू यू थिंक की जसं आपण मुलींना सांगतोय कॉन्फिडंट राहा, सक्षम राहा, प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवा, मुलांना हे सांगणं किती इम्पॉर्टंट आहे की वाय रिस्पेक्ट इज द मस्ट इन अ सोसायटी टुवर्ड्स वुमेन? मुलं ही मला वाटतं मोस्टली त्यांच्यावर जे एन्व्हायरमेंट
आसपासचं असतं त्याच्या प्रभावाखाली येत असतं. खास करून घरामध्ये आई वडील काय करतात किंवा आई वडील आईला वडील कशा पद्धतीनं ट्रीट करतात याच्यावरती त्याच्या डोक्यात ते भरत असतं. त्यामुळे घरात एक खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे यत्र नारी असतो पूजनते रमनते तत्र देवता म्हणतात, तसं एक सन्मानाचं स्थान स्थिर असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे घरातलं वातावरण, नंतर बाहेर समाजातसुद्धा सुरुवातीला टॉन्ट करणं, काही रिमार्क्स पास करणं, याच्यातनं त्यांचं धाडस वाढत जातं. म्हणून आता 354 ड हा स्टॉकिंगचासुद्धा गुन्हाच झालेला आहे. म्हणजे आजकाल कुठल्याही छोट्या गोष्टीसुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो हे त्यांना माहीत असणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्या दृष्टीनं पोलीस प्रेझेंटेशन देतात, लेक्चर्स घेतात, पण मानसिकता बदलणं हे मला वाटतंय पॅरेंटल किंवा एज्युकेशनल वर्क जास्त आहे. किती महिलांनी अप्रोच कसा इझी आहे किंवा हाऊ कॅन दे अप्रोच द पोलीस एट सच टाइम्स? बेसिकली महिला कक्षा पण खूप चांगल्या पद्धतीने ॲक्टिवेट केलेला आहे. क्राईमचे खूप वेगवेगळे स्वरूप आहेत, म्हणजे फिमेल फिटीसाईडपासनं मोलेस्टेशन, वर्कप्लेसला असणारा हॅरॅसमेंट, रेप, मर्डर्स, डोमेस्टिक व्हायलन्स, वेगवेगळ्या केसेस आमच्याकडे येत असतात. काउन्सिलर्सची मदत घेऊन व्यवस्थितपणे डील करणं, विशेषतः विक्टिम्स ऑफ सेक्शुअल क्राईम, त्यातल्या विक्टिम्सना सुद्धा आधार देणं हे खूप महत्त्वाचं आहे, त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग. बऱ्याचदा डोमेस्टिक व्हायलन्स पण नरक यातनांसारखा असतो, त्या मुलींना त्या मानसिकतेतनं बाहेर काढणं, याच्यासाठी प्रोफेशनल काउन्सिलिंगची काउन्सिलरची पण मदत घेतो आपण, आणि आमच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांसुद्धा त्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यातच निर्भया सेक्शन आपण केलेलं आहे, हेल्पलाईन दिलेल्या आहेत, 10-91 आपण हेल्पलाईन सुरू केलेले आहे. कधी तुम्ही त्याला क्विकेस्ट पॉसिबल रिस्पॉन्स टीममध्ये आपण घेतो आहे. तर ॲक्च्युली PCPNDT ॲक्ट पण इतक्या चांगल्या पद्धतीनं त्याचं मॉनिटरिंग होणं आवश्यक आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट्स, TIS, आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे सेक्शन्स काही ठिकाणी कक्ष पण आहेत. महिला आणि बाल विकासचे काही शेल्टर होम्स आहेत, त्यांच्या काही मनोधैर्य योजनेसारख्या फंड्स पण असतात. या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन व्यवस्थित होऊन वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं जे काही रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशनचं वर्क आहे त्याचं आणि पोलिसांचं काम एकत्रित कसं येईल हे विशेष करून महिला कक्षाकडनं पाहिलं जातं. वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी काय आहे त्यांना पत्र पण लिहिली जातात की हे बाबा डार्क स्पॉट आहे, तिथं लाईट नाही आहे, इथं अनसेफ वाटतं महिलांना, हे फुटपाथवरचा ऑक्युपाय झालेला आहे हॉकर्सनी, इथनं चेन स्नॅचिंग होऊ शकते, फुटपाथ रिकामं करा, अशाही सूचना आपण आता वेगवेगळ्या डिपार्टमेंटला पाठवत असतो. कोऑर्डिनेशनचं उत्कृष्ट काम महिला कक्षाकडनं सुरू आहे. बेसिकली एकच अपील मी करेल की नाशिक शहर हे अतिशय प्रोग्रेसिव्ह आहे. या ठिकाणी खरंच चांगलं एक रिस्पेक्टफुल वातावरण शहरामध्ये आहे ज्यात महिला आणि मुली सुरक्षित फील करतात. मात्र कुठलीही गोष्ट आपल्याला खटकत असेल, त्रास होत असेल, तर पोलिसांकडे या. पोलीस स्टेशन हे महिलांना तर माहेर घरासारखं वाटलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. तिथं तुम्हाला सन्मानाचंच आणि आदराचंच स्थान आहे. तुम्हाला जर सुरक्षित वाटत नसेल तर आम्हाला युनिफॉर्म घालण्याचा अधिकार नाही आहे. त्यामुळं तुम्हाला सुरक्षित वाटण्यासाठी आम्ही रात्रंदिवस तत्पर आहोत. कृपया आम्हाला अप्रोच करा आमच्या हेल्पलाईनच्या माध्यमातनं, किंवा प्रत्यक्ष आलात तर अजून चांगल्या पद्धतीने तुमचं गाऱ्हाणं ऐकता येईल. कुठल्याही स्तरातल्या, अगदी लहान मुलींपासून, काम करणाऱ्या महिलांपासून, विद्यार्थिनींपासून ते ज्येष्ठ नागरिक महिलांपर्यंत, सगळ्यांसाठी पोलीस स्टेशन हे आधार केंद्र आहे. तुमच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत, त्यामुळे कृपया आम्हाला अप्रोच करा. थँक्यू.